नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोरांची ओळख डॉक्टर खान खोजे हा पाठ अभ्यासणार आहोत. डॉक्टर खान खोजे हे महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर पांडुरंग सदाशिव खान खोजे. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेस्किको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खान खोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्य विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. गदर म्हणजे विद्रोह, प्रणेते म्हणजेच प्रेरणास्थान. मेस्किको हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. असे हे भाऊ म्हणजेच पांडुरंग सदाशिव खान खोजे यांचं जे सर्व आयुष्य आहे हे अत्यंत विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळीही वाढू लागले. भाऊ व त्यांच्या सारे मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. खलबत चालणे म्हणजे दीर्घकाळ चर्चा करणे. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. डावपेच म्हणजे आराखडा आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकार विरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. तीव्र असंतोष म्हणजे तीव्र असमाधान. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचाच असं भाऊंनी मनोमन ठरवलं. पुढे खेडोपाडी जेथे संधी मिळेल तेथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषण देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊंचं मन वळवण्यात त्यांच्या वडिलांना यश आलं नाही. मन वळवणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मन तयार करणे. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणारे लोकमान्य टिळक यांच्या भेटीसाठी ते पुण्याला गेले. तेथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणी वाटत असे. पर्वणी वाटणे म्हणजे भरपूर आनंददायी मनस्थिती. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं टिळकांना वाटायचं. टिळकांनी त्यांना अनुमती दर्शवलीच म्हणजे परवानगी दिली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असा सैन्याशी टक्कर द्यायची असेल, टक्कर देणे म्हणजे सामना करणे, तर परदेशात जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यायचं असा टिळकांनी त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळक यांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडले.